नमस्कार मित्रांनो, मी विक्रम राठोड। चला आज पण एक नवीन प्रयोग बघूया आपण। प्रयोगाचे नाव आहे हायड्रोजन वायूची निर्मिती। हा वायू तयार करण्यासाठी साहित्य याप्रमाणे: एक बॉटल, त्यानंतर ॲल्युमिनियम फॉईल, कॉस्टिक सोडा, फुगा, या सगळ्यांचा वापर केल्यामुळे हायड्रोजन वायू तयार होतो। आता प्रथमतः आपण या बॉटलमध्ये पाणी घेऊया। ते मी पाणी भरतो आहे। पाणी भरल्यानंतर त्यामध्ये असे ॲल्युमिनियम फॉईल टाकणार आहोत। ॲल्युमिनियम फॉईल टाकल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे मी कॉस्टिक सोडा। मग ॲल्युमिनियम फॉईल, पाणी आणि कॉस्टिक सोडा यांच्यामध्ये जोरात अशी रासायनिक अभिक्रिया होते आणि रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर त्यापासून सोडियम ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतो आणि शेवटी हायड्रोजन वायू हा मुक्त होतो। हा तयार झालेला हायड्रोजन वायू या फुग्यामध्ये जमा होतो। तो जमा होतो का ते आपण बघूया। हा फुगा लावलेला आहे। जसजसा वायू तयार होईल तसतसा तो वायू या फुग्यामध्ये जमा होईल। मित्रांनो, जसजशी अभिक्रिया होते तसतसा फुग्याचा आकार हा वाढत चाललेला आहे। एक वेळ अशी येते की हा फुगा पूर्णपणे फुगतो। बघा मित्रांनो, रिएक्शन झाली आणि रिएक्शन झाल्यामुळे जास्त प्रमाणात हायड्रोजन वायू तयार झाला आणि तो या फुग्यामध्ये जमा झालेला आहे। आता मी हा फुगा काढतो आणि काढल्यानंतर त्या जागी दुसरा लावणार आहे। बघा, आता काढतो मी, त्याला लगेच बांधून घेऊया। आणि हा मी बांधला आणि बांधल्यानंतर लगेचच तिथे हा दुसरा लावतोय मी। बघा, हा फुगा पण फुगतोय दुसरा। एक काढला दुसरा, ओके। आता हा फुगा आपण बांधूया दोऱ्याने। आणि दोऱ्याने बांधल्यानंतर बघा मित्रांनो, दिसते हायड्रोजन वायू हवेपेक्षा हलका असतो म्हणून तो वरवर जातो, ओके। आणि याच्यात याला आपण नंतर बाहेर उडवूया। त्याच्या आधी एक प्रयोग करणार आहोत आपण, तो म्हणजे तोही बघून घ्या। हा हायड्रोजन वायू याच्यामध्ये आहे, तो जोलण्यास मदत जो स्वतः जळतो, नक्की जळतो का ते आपण एका प्रयोगाने बघूया। आता मी या फुग्यातला वायू काढला आणि काढल्यानंतर त्याला पेटून बघूया तो पेटतो का।
बघा मित्रांनो, हायड्रोजन वायू पेटताना दिसतोय. ओके, परत एकदा काढतोय मी. बघा, ओके, अशा पद्धतीने हायड्रोजन वायू हवेपेक्षा हलका असतो आणि स्वतः जळतो हे सिद्ध होते. आता आपण या फुग्याला उडवूया. चला बाहेर जाऊया जरा. हायड्रोजन वायू कसा हवेत उडतो, फुगा फुगलेला असल्याप्रमाणे इकडे हवेमध्ये वरवर जातो. अशा पद्धतीने हा फुगा हवेत उडतो.